आयुर्विमा क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करून समाजात आगळं स्थान प्राप्त करणारे जुन्या धुळ्यातील रहिवासी श्री राजेंद्र जीवनलाल बंब यांच्या कार्याची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्री बंब यांना सन्मानित करून त्यांचा गौरव केलाय. आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची छाप सर्व खानदेशावर उमटविणारे तथा आयुर्विमा माध्यमातून लोककल्याणाची असंख्य विधायक कामे मनापासून करताना ज्यांनी धुळे शहरातील असंख्य गरजवंतांना मदतीचा हात दिला, निराधारांना आधार दिला, लॉकडाऊनच्या काळात जेवणाची आबाळ होणाऱ्या सर्वसामान्यांना जेवणाची सोय केली, मदतीचा हात देऊन परप्रांतीयांना घरी पोहोचवलं, सर्वसामान्यांच्या घरी अन्नधान्य दिलं, काहींची चूल पेटविली, अशी श्री बंब यांच्या कार्याची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिनांक 7 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई येथे सन्मानित करून त्यांचा गौरव केला व श्री बंब यांच्या कार्याचा आढावा राज्यपालांकडे पोहोचविण्यात धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार यांचे मोठे योगदान लाभल्याचे श्री राजेंद्र जीवनलाल बंब यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. मी राजेंद्र जीवनलाल बंब, धुळे. आमचा 7 तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांनी आमचा कोरोनामध्ये जे काही आम्ही काम केलं त्यांचा पूर्ण आढावा घेऊन महापौर चंद्रकांत जी सोनार यांनी पूर्ण कार्यक्रमाचा जो आढावा होता तो आढावा तिथं सादर केला आणि आम्हाला राज्यपाल साहेबांनी 7 तारखेला शनिवारी सत्कारासाठी बोलवण्यात आलं. त्या टायमाला मी मिसेस मुलगा माझा पी ए आणि आमचे जवळचे आणि आमचे एकदम लाडके महापौर चंद्रकांतजी सोनार आम्ही तिथं सकाळी 11:30-12 वाजता पोचलो. पोचल्यानंतर राज्यपाल साहेबांनी असं मनसोक्त आम्हाला पूर्ण आमच्या धुळे शहराची चर्चा ऐकली का बा तुम्ही धुळे शहरामध्ये लॉकडाऊनमध्ये असं कसं केलं, काय केलं. मग आम्ही तिथं चिन्मय एस पी साहेबांचं नाव घेतलं, चिन्मय पंडित साहेबांना की आम्हाला सहकार्य केलं, आमचे अब्दुल सत्तार राज्यमंत्री त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, कलेक्टर संजय यादव साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही जेवढं आमच्याकडनं होतो तेवढं आम्ही पूर्ण कोरोनामध्ये काम केलं. त्याच्यानंतर आमच्या आईचा विषय होता का आई 77 मध्ये कोरोना झाली, 1 महिना आम्ही मुंबईला होतो. तर मी मुंबईला असल्यानंतर बी मी माझ्या माणसाला सांगितलं जो बिचारा लॉकडाऊन मध्ये रडत रडत आपल्या घरापर्यंत येतोय त्याचे आसू पोचायचं काम आपलंय ते व्हायलाच पाहिजे असं साहेबांनी ऐकून घेतलं. ऐकल्यानंतर साहेब म्हणे वा 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 ये तो बहुत बढिया काम बोले ऐकून मग त्यांनी आम्हाला धन्यवाद दिल्या. पुढच्या शुभेच्छासाठी आम्हाला अजून त्यांनी शुभेच्छा दिल्या तुम्हाला जर असं काही एकदम परत सामाजिक कार्य राहिलं तुम्हाला कधी कळवा मी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायला जरूर येईल.